जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। करन्सी नोट प्रेस मधून 5 लाख रुपये चोरीस गेले नसून कामाच्या अति तणावामुळे सुपरवायझर कडून बंडल चुकीने पंचिंग झाला, परंतु प्रशासन कारवाई करेल म्हणून ही बाब लपवून ठेवल्याचे पोलीस चौकशीत सुपरवायझरने कबूल केले असून प्रशासनाने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे। उपनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सतीश खडके यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरी गेलेल्या नोटांचा बंडल हा 12 फेब्रुवारी 2021 रोजी एक्झामिनर कडून तपासून गेल्याचे समोर आले। या विभागात प्रत्येक कामगाराची नग्न तपासणी केली जाते, त्या ठिकाणाहून नोटा बाहेर गेल्या कशा यावर पोलीसही चक्रावून गेले होते। त्यानंतर पोलिसांनी अधिक सखोल तपासाला सुरुवात केली। या ठिकाणी सुपरवायझरच्या परवानगीशिवाय नोटांचे बंडल हे हलवले जात नाही म्हणून पोलिसांनी संबंधित सुपरवायझरवर विशेष लक्ष केंद्रित केले, त्याचे संपूर्ण रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात केली। त्यामध्ये कट पॅकचे 2 सुपरवायझर यांच्याकडेच तपासाची दिशा येत होती। पोलीस आपल्यापर्यंत पोहोचल्याचे समजताच संबंधित सुपरवायझर यांनी 24 जुलै रोजी प्रेस प्रशासनासमोर सत्य परिस्थिती कथन केली। त्यामध्ये 164 नंबरचा नोटांचा बंडल हा चोरीस गेलेला नसून तो कामाच्या लोडमध्ये पंचिंग झाला, व्यवस्थापन कारवाई करेल म्हणून ही बाब लपवून ठेवल्याचंही सांगितले। याबाबत पोलिसांना दुजोरा मिळाला असल्याचे पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी सांगितले। उपनगर पोलीस स्टेशन नाशिक पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस स्टेशनला दिनांक 13 जुलै 2021 रोजी करन्सी नोट प्रेसमधील एक 5 लाखाचं बंडल गहाळ झालं किंवा चोरीला गेलेलं आहे याबाबत CR No. 114/2021 प्रमाणे गुन्हा दाखल होता। या गुन्ह्यामध्ये करन्सी नोट प्रेसमध्ये ज्या नोटा छापल्या होत्या त्यातील 500 रुपयाचं एक बंडल ज्याच्यामध्ये एकूण रक्कम 5 लाख होती ते बंडल चोरीला गेल्याची तक्रार तिथे प्राप्त होती आणि त्या चोरीच्या गेलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण CNPला भेट दिली आणि तपास पथक तयार केलं आणि तिथे सखोल तपास सुरू केला आणि सखोल तपास आपण सुरुवातीला करन्सी नोट प्रेसमध्ये आपण SOP जाणून घेतली त्यामध्ये आणि नोटाच्या छापणे वितरित करणे पॅकिंग करण्याबाबत जी काय प्रक्रिया असते ती जाणून घेतली आणि त्या अनुषंगाने पोलीस अधिक सखोल तपास सुरू केला आणि सखोल तपासाअंती जसजसं आपण पोलीस पुढे पुढे तपासाअंती जाऊ लागले तसतसा पोलिसांचा तपासांचा दिशा देखील क्लिअर व्हायला लागली आणि त्या अंती मग शेवटी तिथल्याच 2 सुपरवायझर यांनी कबुलीनामा लिहून दिला 24 जुलैला की कामाच्या ओघात आणि आमच्याकडून ते बंडल पंच गेलेलं म्हणजे पंच गेल्याचा अर्थ ते डिस्ट्रॉय झालं गेलं आहे असं त्यांनी कबुली जबाब देखील लिहून दिला आणि त्या अनुषंगाने करन्सी नोट प्रेसने देखील तसं पोलिसांना पत्र दिलं। त्या पत्राच्या अनुषंगाने देखील पोलिसांनी तपास करून ती बाब निष्पन्न केली आणि त्यामध्ये त्या 2 ते बंडल जे आहे त्यामध्ये ते पंच झाल्याचं सद्यस्थितीत निष्पन्न होत आहे। आता हा जो गुन्हा चालूच आहे, गुन्ह्याचा तपास चालू आहे, गुन्ह्यातील ही जी फॅक्ट आहे समोर आलेली आहे त्या अनुषंगाने अनुषंगिक तपास देखील सुरूच आहे त्यामध्ये आणि तपासाअंती त्या गुन्ह्याची निर्गती करण्यात येईल। या प्रकरणी मुळात सर्वात पहिली अगोदर चोरी ती 5 लाखाचा बंडल चोरीला गेल्याची फिर्याद होती आणि त्या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केला कारण करन्सी नोट प्रेसला एकदम कडक सुरक्षा व्यवस्था आहे आणि अशा सुरक्षा व्यवस्थेतून ते 5 लाख रुपये चोरून कसे नेले गेले या दृष्टीने पोलिसांचा तपासाचा रोख होता। त्याचबरोबर ह्याची प्रोसिजर देखील समजून घेण्यात आली परंतु ह्या प्रोसिजर आणि तपासाअंती आपल्याला असं दिसून आलं की तेथेच त्या प्रोसिजर म्हणजे जी काय तिथे प्रोसिजर चालू असते त्या प्रोसिजरच्या अंतर्गतच तेथील काही सुपरवायझरने ते बंडल पंच किंवा डिस्ट्रॉय केला गेला हे असं निष्पन्न झालेलं आहे। त्यामुळे आता 5 लाख रुपये चोरीला जी गेल्याची फिर्याद आहे ती चोरीला न जाऊन ती डिस्ट्रॉय झाल्या या अनुषंगाने आता आपला तपास अंतिम टप्प्यात आलेला आहे। या प्रकरणी 13 जुलै रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता। पोलीस उपायुक्त विजय खरात आणि सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खडके यांच्याकडे तपास सोपवला होता। तपासामध्ये पोलीस निरीक्षक कुंदन जाधव खडके, पोलीस उपनिरीक्षक अजनाथ बटोळे, सुधीर आव्हाड, सुदर्शन बोडके, रतन सिंग नागलोत हे होते। पोलीस आता संबंधित सुपरवायझरच्या सिनियर मॅनेजरला या प्रकरणाची माहिती होती का याबाबत तपास करीत आहेत। एनसीएनसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।